रंगबाजा वेगळा मालिकेत पुढे काय होणार हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. कार्तिकी दीपिकाची चांगली मैत्री होईल, परंतु आपल्या आई बाबा दीपा कार्तिक आहेत हे या दोघींना माहीत नसेल. काही दिवसांनी कार्तिकच आपले बाबा आहेत हे दीपिकाला कळेल, परंतु ती काही बोलत नाही. आयशा दीपाला अडचणीत टाकण्याचा प्रयत्न करतच राहील. आयशा ही कार्तिकला फसवते आणि कार्तिकच्या पूर्वीच्या गर्लफ्रेंडला मारण्यात आयशाचा हात आहे हे दीपाला कळेल. ती कार्तिकला समजवण्याचा प्रयत्न करेल, पण त्यात ती अयशस्वी होईल. कार्तिक पुन्हा एकदा गैरसमज करून दीपाचा अपमान करेल, यामुळे दीपा दुखावेल आणि कार्तिकीसोबत दूरगावी निघून जाईल. दीपा एक खानावळ सुरू करेल. कार्तिकीनं दिलेल्या आयडियामुळं ही खानावळ जोरात सुरू असेल आणि याच दरम्यान दीपा आजारी पडेल. दुसरीकडे सौंदर्य आणि सर्वांनी फोर्स केल्यानं कार्तिक पुन्हा एकदा टेस्ट करायला तयार होईल, यामुळं आयशा टेन्शनमध्ये येईल. काही दिवसांनी कार्तिकला स्वतःच्या चुकीची जाणीव होईल. तो दीपाला शोधून दीपा कार्तिकी आणि दीपिकाला पुन्हा एकदा सन्मानानं शहरात घेऊन येईल. पुढे आजारपणामुळं दीपाच्या जगण्याचे फक्त 50% चान्सेस आहेत हे कार्तिकला कळेल. तो दीपावर उपचार करता यावेत म्हणून तो तिचा पत्नी म्हणून स्वीकार करेल. दीपा पुन्हा घरी आल्यानं आयशाचा दडफडाट होईल. ती एकदा दीपाच्या नकळत तिच्या औषधांमध्ये विष मिसळेल. बेसावत दीपा ते औषध घेईल आणि तिला चक्कर येईल, पण कार्तिक तिला यातूनही वाचवेल. दीपाला गंभीर आजार झालाय हे कार्तिक तिच्यापासून लपवून ठेवेल, परंतु डॉक्टर आणि सौंदर्याने सांगितल्याने कार्तिक दीपाला तिच्या आजारपणाबद्दल सांगेल. दीपाला आम्ही गेल्यावर मुलांचं काय होईल याच काळजीने धक्का बसेल. काही दिवसांनी कार्तिकला कळेल की दीपा आणि सुजयचं काही अफेअर नव्हतं. इतके दिवस आपण दीपाला उगाच बोललो, त्रास दिला आणि याची कार्तिकला जाणीव होईल. तो दीपाची मनापासून माफी मागेल. कार्तिक दीपा आणि त्याच्या दोन मुली एका भाड्याच्या घरात राहत असतील. या दरम्यान आयशा कार्तिक तिच्या लग्नाची घाई करेल. आता मात्र कार्तिकला आयशाचा संशय येईल. मी या मुलींचा खरंच बाप आहे का, की आयशाने लग्नासाठी हे सर्व नाटक घडवून आणलंय याचा कार्तिकला संशय येईल. पुढे काय होणार? दीपा तिच्या आजारपणातून बरी होणार का? आयशाचा खोटा चेहरा सर्वांसमोर येणार का? याची उत्तरं आम्ही तुम्हाला देतच राहू. तुम्ही पाहत राहा रंग माझा वेगळा. तर तुम्हाला रंग माझा वेगळा मालिका आवडते का? मालिकेचं असं कथानक तुम्हाला पाहायला इंटरेस्टिंग वाटेल का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये सांगा.